start the most important topic of the photosynthesis, and this is our last lecture today. That is a dark reaction. भगवानांना कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं लाईट रिएक्शन्स, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन. आज आपण जो पार्ट स्टार्ट करणार आहे दॅट इज ए डार्क रिएक्शन. ऑलरेडी अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलंय की फोटोसिंथेसिस जे आहे त्याच्या दोन फेज आहे. पहिली फेज आहे लाईट डिपेंडंट आणि दुसरी फेज आहे लाईट इंडिपेंडंट. लाईट डिपेंडंट फेज जे दिस इज ऑल्सो कॉमनली कॉल्ड एज अ लाईट रिएक्शन. And light independent phase, this is also called as a dark reaction. So, पहली गोष्ट आपण बोलूया dark reaction. Dark reaction, which is also called as a Blackmon reaction. Generally, dark reaction is the second phase of the photosynthesis. He photosynthesis is the second phase. And this dark reaction generally takes place in the stroma of the chloroplast. आणि dark reaction नेहमी chloroplast stroma मध्ये चालते. Because the enzyme which is required for a dark reaction, they are present in the stroma. The stroma madhe asta. Okay. Ithe sagat mahatvach vakya lihle apan ki they use ATP and NADPH2 which is formed during the light reactions. ATP and NADPH2 cha use dark reactions madhe hoto ani je ATP and NADPH2 kuthe banta light reaction madhe banta yacha simple meaning ase ki light reaction ani dark reaction he ekmekavarti ka astil इंटरडिपेंडेंट असतील. कसं? ज्यावेळेस हे एटीपी आणि एनएडीपीएच2 ला डार्क रिएक्शन यूज करून घेईल तर ह्याच्यापासून परत आपल्याला एडीपी आणि आयपी मिळेल आणि एनएडीपी मिळेल. तर एडीपी आणि आयपी परत कंबाईन होतील तर एटीपी बनवतील जे आपल्याला कोणत्या रिएक्शन मध्ये बनतात लाईट रिएक्शन. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन हे एकमेकावरती काय असतं इंटरडिपेंडेंट असतं. ठीक आहे ना. लाईट रिएक्शन मध्ये जसं फोटोलायसिस होत होतं वॉटरचं म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं स्प्लिटिंग होत होतं इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट असं इथं होणार नाही. ठीक आहे. सो इथं वॉटरचा फोटोलायसिस होणार नाही. ठीक आहे. आता आपल्याकडे काही डार्क रिएक्शन आहे आणि त्यातली सगळ्यात पहिली सायकल आज आपण डिस्कस करणार आहे ज्याला आपण बोलतो केल्विन सायकल. केल्विन सायकलला C3 पाथवे असं पण म्हणतात. त्याला आणखी एक नाव देऊ शकतो आपण केल्विन बेन्सन सायकल. ठीक आहे. किंवा आपण त्याला असंही बोलतो रिव्हर्स ऑफ ग्लायकोलायसिस. ठीक आहे. तर असे डिफरंट नेमिंगने तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहिली सायकल आपण इथं डिस्कस करणार आहे दॅट इज अ केल्विन सायकल. ठीक आहे. बघा मला केल्विन सायकल जी ती डॉक्टर केल्विनने डिस्कवर केली ही एक डार्क रिएक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट टाइम डॉक्टर केल्विनने जी केल्विन सायकल आहे ती दोन अल्गी मध्ये त्यांनी ऑब्झर्व केली. पहिली अल्गी होती दॅट इज क्लोरेला आणि दुसरी अल्गी होती सिनेडेसमस. सो क्लोरेला आणि सिनेडेसमस या दोन अल्गीज मध्ये केल्विन सायकल सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केली डिस्कवर केली. केल्विन सायकलला आपण काय बोलतो C3 पाथवे. याला आपण C3 पाथवे का बोलतो कारण या सायकलचं पहिलं स्टेबल कंपाऊंड जे ते किती कार्बनचं आहे 3 कार्बनचं. ठीक आहे. म्हणून आपण याला काय बोलतो दॅट इज ए C3 पाथवे. ओके. आणि ह्या सायकलचं पहिलं स्टेबल कंपाऊंड जे आहे दॅट इज फॉस्फोग्लिसरिक ऍसिड दॅट इज अ PGA. ओके. सो PGA इज अ फर्स्ट स्टेबल कंपाऊंड ऑफ द केल्विन सायकल. जनरली केल्विन सायकल मध्ये एक रेडिओएक्टिव्ह आयसोटोप ऍज अ ट्रेसर मॉलिक्युल म्हणून वापरला गेला विच इज अ कार्बन. ओके. दॅट इज C14. ओके. हा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण फोटोलायसिस ऑफ वॉटरला एक्सप्लेन करत होतो ज्याच्यात मी दोन एक्सपेरिमेंट तुम्हाला शिकवले होते. एक सीव हॅनमिल एक्सपेरिमेंट मी शिकवलं होतं आणि एक हिल्स एक्सपेरिमेंट मी शिकवलं होतं. त्याच्यामध्ये आणखी एक सायंटिस्ट होते दॅट इज रुबेन आणि कामेन. तर रुबेन आणि कामेन यांनी सुद्धा फोटोलायसिस ऑफ वॉटरला एक्सप्लेन केलं होतं पण त्यांनी तिथे रेडिओएक्टिव्ह आयसोटोप वापरला होता ऑक्सिजन 18 चा. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथे केल्विन सायकल मध्ये जो ट्रेसर मॉलिक्युल वापरलाय तो रेडिओएक्टिव्ह आयसोटोप आहे कार्बनचा दॅट इज द कार्बन 14. ठीक आहे. ना ही जी केल्विन सायकल आहे केल्विन सायकल नेहमी लक्षात ठेवा 4 स्टेप्स मध्ये कम्प्लीट होते. त्यातली पहिली स्टेप आहे दॅट इज कार्बोनायझेशन. कार्बोनायझेशन म्हणजे काय असतं बाळांनो कार्बोनायझेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑर फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. CO2 ला फिक्स करून घेतलं जातं. ओके. दॅट इज कॉल्ड एज कार्बोनायझेशन. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे रिडक्शन. ओके. सेकंड स्टेप आहे रिडक्शन. तिसरी स्टेप आहे सिंथेसिस. ओके. तिसरी स्टेप आहे सिंथेसिस आणि चौथी